नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर लहान मुलांच्याकडे किती लक्ष द्यायचं याबद्दल थोडं बोलणार आहे मी. कारण काही काही लहान मुलं जी आहेत ना, तर कुठं पेन्सिलच नाकात घाल, कुठं हरभराच नाकात घाल, कुठं काडीच कानात घाल, अशी मुलं करत असतात. तर त्यासाठीच बोलणार आहे मी. तर किती मुलांच्याकडे लक्ष द्यायचं, तरी पण मुलं जे करायचं ते करतातच मुलं. तर तो त्याच्यासाठीच एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो पण व्हिडिओ ह्याच्यातच मी टाकणार आहे, ह्याच व्हिडिओमध्ये टाकणार आहे. मी काय आता जास्त बोलणार नाही, काय घटना झालेली आहे तेच मी व्हिडिओमध्ये दाखव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्की व्हिडिओ बघा. आणि लहान मुलांच्याकडे किती लक्ष द्यायचं, आता आई वडील जर कामाला जागत असतील तर पाठीमागं मुलं काय करतात ही आई वडिलांना माहीत नसते. पण शेवटी काय ते लहान मुलंच आहेत, किती पण सांगा काय पण करा, ती जी खटपट करायची ती करणारच. त्यांचे कारनामे करायचे ते काय कमी करणार नाहीत. आता माझ्याच नातू आणि एकदा देवाऱ्यावरती सगळी कागद काय काय होती पप्पाची, ते त्या सगळ्या त्या कागदांना काढी लावली आणि पोरगं मोकळं झालं. अशी मुलं आहेत. तर केला एक छोटासा व्हिडिओ, आवडला तर लाईक कमेंट करा, नाही आवडला तर फक्त लाईक करा. बघा काय तुम्हाला जसं आवडेल तसं करा तुम्ही. मी फक्त एक म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये. तर कसा वाटतो व्हिडिओ ते तुम्ही नक्कीच सांगा. अशी ही करा मग ती पोरं तिकडे. आता खुर्ची पाशी जाऊ नका बस, मी व्हिडिओ करायपुरती आले होते, उठायचंच ना पहिलं. हां, मी फक्त व्हिडिओ करायसाठी आले होते. बघा बघा कसं खो 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 करायला लागलं. हे बघा, हा आहे ध्रुव. आणि काल काय करामत झाली मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमधून. तर या ध्रुवाने एक केली होती करामत. ध्रुव इकडे बघ माझ्याकडे. हां, काय झालं ध्रुव सांग बरं, काल कुठं अडकलेला तू, कुठं अडकलेला तू? हे बघा, ही आहे खुर्ची. आणि ह्या खुर्चीमध्ये त्याने घातलेले दोन्ही पाय. आता ह्या खुर्चीची होलं दिसतं की नाही, तर इकडे एक पाय आणि इकडे एक पाय घातलेला बरं का ध्रुवाने, ह्या ध्रुवाने. आणि हे बघा, ही पाय त्याचे आणि पायाची बोटं झाली अशी वरती. काय ही बोटं जी आहेत ना, तर ही अशी वरती झालेली. आणि ह्याच्यामध्ये तो अडकून बसलेला. आणि पाय काढता काढता सगळ्यांचे नाके नऊ आले. आणि हा म्हणजे माझं दुखते माझं. कसा म्हणत होता तू, कसा म्हणत होता? माझं पाय दुखायला लागला, पाय दुखायला लागला असं करत होता. तर किती लहान मुलांच्याकडे लक्ष द्यायचं आणि लहान मुलं किती करामते असतं. तर आता काय सांगायचं सांगा. आणि कालची जी कुकरची घटना झाली होती ती पण त्यांच्याच घरात झाली होती. आणि अजून एक घटना अशी झाली होती ह्याच्याच बाबतीत बरं का, त्याची मम्मी आणि ती गेली होती गावाला. गावाला म्हणजे त्यांच्या पाहुण्यांच्याकडं होतं बारसं. आणि ती यांनी गेली होती बारशाला. आणि ह्याच्याकडं होता फुगा. फुगा होता तर तो फुगा गेला वाऱ्याने. विराज पण आला बघा आता बसायला इथं. फुगा गेला वाऱ्याने उडून. उडून गेला तर तो गेला गोबर गॅसमध्ये. कुठं गेला फुगा उडून? गोबर गॅसमध्ये फुगाव गेला उडवून उडून. आणि त्याची मम्मी म्हणली ध्रुव कुठं गेला, ध्रुव कुठं गेला म्हणून मम्मी गेली बघायला. तर आता तिला पण माहीत नव्हतं की खाली गोबर गॅस आहे का काय हे. आणि दोघं पण मायलेकं जाऊन त्याच्यामध्ये अडकून बसले. बसल्यावर तिला काय करावं काय सुचना, तिला काय पाय काय उचलायला येईना त्या गोबर गॅसमधनं. मग पाय काढायचा प्रयत्न करत होती, पाय काय तिला निघत नव्हता. ध्रुव जरा लांब होता आणि ही लांब होती, दोघांमध्ये बरंच असं अंतर होतं. मग तिने ओरडायला चालू केलं, मी अडकले मी अडकले म्हणून. तसं झाल्यावर मग तिथली लोक जमा झाली. तोपर्यंत गावभर बातमी पसरली की दोघं मायले का गोबर गॅसमध्ये अडकली, गोबर गॅसमध्ये अडकली. मग त्या लोकांनी काय केलं, त्या गोबर गॅसमध्ये फरशीचं तुकडं टाकलं आणि मग ह्या दोघं मायलेकांना बाहेर काढलं. त्याची मम्मी नाही असं इथं नाही, तर मम्मी पण दाखवली असती. तर तिच्या मम्मीचं नाव आहे गायत्री. माझ्या एका व्हिडिओमध्ये आहे ती, एका दोन व्हिडिओमध्ये आहे. तर अशी करामती पोरं असतात. तर किती पोरांच्याकडे लक्ष द्यायचं आणि काय करायचं. आणि मम्मी त्याची कामाला पण जाते, ती काय घरात नसते. तर अशी ही करामती पोरं आहेत. इकडं एक आहे बघा, हा आहे इकडं तुम्हाला माहिती आहे, हा आहे स्वराज, हा आहे विराज आणि हा आहे ध्रुव. आणि या तिघांची लई जोडी असते बरं का, जिकडे जाल तिकडे खेळायला फिरायला तिघजणं असते ती. तर अशी झाली होती करामत. ती पण घटना मी तुम्हाला सांगणार होते पण मला वेळ नाही भेटला ती घटना म्हणजे करामत सांगायला तुम्हाला. तर अशी ह्या ध्रुवाने केली होती करामत. हे त्याचे पाय बघा, एवढे एवढेच पाय पण ना तिघं चौघजणं होती काढायला. मी काल व्हिडिओ करणार होते पण कसा व्हिडिओ करू,
मला नाव ठेवले असते त्यांनी. ओ ओ ओ मला म्हणले असते आमचं पोरगं अडकलंय, पाय अडकलंय पोरग्याचा आमचं, आणि तुम्हाला व्हिडिओ करायचं काय सुचायला लागलंय, म्हणून मी केला नव्हता खरं म्हणजे तो व्हिडिओ. तर ही घटना झालेली आहे काल, आणि ती गोबरग्याची घटना होऊन त्याला झाले बरेच दिवस. आणि कुकरची पण घटना त्यांच्याच घरात झालेली आहे, ती काल टाकला होता मी व्हिडिओ. तर असे ही लहान मुलांच्या किती करमती असतात, आणि किती आईबापांच्यावरती शेजारी पाजाऱ्यांच्या पण म्हणजे शेवटी आहेत की प्रत्येकाला वाईट वाटतं. तर लय म्हणजे ते काढसतोपर्यंत, त्याचे पाय काढसतोपर्यंत काय अवस्था झाली होती सगळ्यांची. आणि तिची मम्मी म्हणत होती आता ग बाया आता कसं व्हायचं, आता काय करायचं, असं तिचं चालू होतं. ती पण आली होती नुसतीच कामावरनं, आणि धुणं धुवून आली होती, आणि तोपर्यंत या पोरग्यांनी करून ठेवली होती करामत. अशी झाली आमच्या इथं ही म्हणजे काय आता सांगू तुम्हाला, आता काय सांगण्यासारखंच नाही ते. विराज बोल बाळा काय. आणि मग कसं काढलं, वडून वडून काढलं.